एबी न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत। पाहूयात आजची ही बातमी। ते भारतीय जनता पार्टीचा जल्लोष सुरू आहे। पाच राज्यांचे निकाल हाती आले आहेत, त्याच्यामध्ये चार राज्यामध्ये बहुमताचं सरकार भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा येत आहे। आणि विशेष म्हणजे यूपी असेल, गोवा असेल, हे जे दोन जे राज्य आहेत, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसडी आम्ही मारतोय। यूपी म्हणजेच मिनी लोकसभा समजली जाते आणि ती मिनी लोकसभा आम्ही जिंकलेली आहे। आणि आता पुढचं 2024 पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं 405 सरकार येण्यास आम्ही आता पात्र झालेलो। गोवा असेल, गोवा राज्यामध्ये नेहमीच अटीतुटीचा सामना असतो, नेहमीच राज्य करताना प्रत्येक पार्ट्याला दमछाक येते। आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना तिथलं प्रभारी बनवले, आणि तिथलं प्रभारी बनताच त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोव्यामध्ये बहुमताचं सरकार आणलं। अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पार्टीच्या मोदी यांच्या आधिपत्याखाली सुरू आहे। आणि खरंच जनतेचे देखील मी आभार व्यक्त करेन की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सन्माननीय आमचे मोदी साहेब आणि सन्माननीय योगी साहेब असतील, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मतदान केलं, त्यांच्या नावाने मतदान केलं। आणि अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा चारही राज्यावर पुन्हा एकदा राज्य करण्यास सशक्त आहे। शिवसेनेचं स्वप्नभंग